करपी पुस्तिका हांगासर पुस्तिकेचे लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री आनी हेर मानेस्तांचे हस्तुकी जाता। देव बरें करूं। आदरणीय मुख्यमंत्री विनंती करता कि तांणी उपस्थितांक संबोधित करचे। आमच्या मदीं आमचे मंत्री बाबू रोहन खंवटे आयल्यात, तांचे स्वागत करतात। तांणी व्यासपीठार वयर येवन बसचे। श्रीपाद भाऊनायक हांचो वाडदिवस, त्या वाडदिवसाक आमी सगळे जाण तांकां वीश करपाक हांगासर आयल्यात। सगळे जाण भाऊक मेळपाक मुदलच्यान वाट पळयतात आनी आमी आनीक भाशणां लांबयत जाल्यार तुमकां आनीक चड वेळ लागतलो। पण हांव चड वेळ उलोवतना आमचे बाब सिद्धेश नायक हांच्यानी तुमचे सगळ्यांचे स्वागत केले। कुंभार दुवेचे आमदार बाब राजेश हांच्यानी भाऊचो स्वभाव सांगलो, दामून भाऊचे पार्टीचे काम सांगले, बाबान सामाजिक दायित्व भाऊचे कशा पद्धतीन आसा ताजेर उलयले। आणि भाऊ स्वता म्हणजे ल्हानशा प्रमाणात आपूण तुमी दिल्ल्या आपल्याक संधीचो आपूण फायदो ह्या राज्या खातीर आणि देशा खातीर कशा पद्धतीन केलो हे सांगले। दामून उलयता उलयता आसताना सांगले की तशें पळोवंक वचत जाल्यार भाऊ प्रत्येक कडे खंयच्याच लागी जर वचत जाल्यार देवळान गेल्या शिवाय येना। त्या गावातल्या त्या राज्यातल्या त्या सगळ्या देवळांनी भाऊ वतात। भाऊक जर कळ्ळें एखादो स्वामीजी गोंयांत येयला किंवा त्या वाड्यार एखादो स्वामीजी आसत जाल्यार ताचें दर्शन घेतल्या शिवाय भाऊ रावना। म्हणून तर आज पुण्यातल्यानूय ते स्वामीजी हांगासर आयल्या ते सगळे। आणि दामून योग्य म्हटले, बीजेपीतले जर स्वामीजी कोण आसत जाल्यार ते श्रीपाद भाऊजी आसा। आणि निश्चितरित्या सगळ्या स्वामीजींचो तांकां आशिर्वादूय आसा आणि भाऊचा आशीर्वाद आमकां आसा। सो योगायोगान भाऊंच्या आमकां आशिर्वादाच्या सकयल बरेच फावटी काम करपाची संद आमकां सगळ्या जाणांक मेळटा। हांव इतकेंच सांगता, फक्त हांव शेवटचो विशय म्हणजे तशी पळोवंक वचत जर आमी आतां एक ल्हानशी इट इज अ लिफलेट प्रसिद्ध केली, जर आमी भाऊच्या गोंयांत केल्ल्या कार्याचो हांव देशांत म्हणना, भाऊ जेन्ना जेन्ना ज्या ज्या खात्याचो मंत्री जाला तेन्ना तेंच्यांनी वेगवेगळी कामां देशांतूय केल्या, जर गोंयांत केल्ल्या कामांतलेच जर पुस्तक काडपाचें जालें जाल्यार ते 300 ते 400 पानांचो व्हडलो ग्रंथ काडचो पडटलो। निश्चित रित्या म्हणजे तांचो खूब व्हडलो ग्रंथ जातलो। प्रत्येक टेन्युअरांत म्हणजे हांव कित्याक सांगता, भारतीय जनता पार्टी इज ऑलवेज कमिटमेंट, म्हणजे जे सांगता ते करता। आमी जो जाहीरनामो दिता तो आमी लोकांच्या पर्यंत पावयता। आणि भाऊच्या प्रत्येक फावटीच्या इलेक्शनांक वयता आसताना आमी 5 वर्सांक जर सांगल्या ही कामां आमी करतले जाल्यार भाऊ फुडले फावटी इलेक्शनांक वयता आसताना ती कामां कंप्लीट केल्या आणि त्याचे पत्रक आमी लोकां पर्यंत दिल्या। दीस इज अ कमिटेड राजकारण, हे सातत्यात आणि सदोदीत आमी केलां। त्या खातीर पुराय गोंयांत गोंयच्या विकासात आमी म्हणटा की ज्या पद्धतीचो आतां म्हाका बाबा सांगतालो की तांचो कन्सल्टंट 25 वर्सां उपरांत गोंयांत आयलो म्हणपालो आणि तो सगळें पळोवन झेप म्हणजे दाबोले एअरपोर्टाचेर देंवलो आणि ज्या जाग्यार आपल्याक 1.5 वर लागतले म्हणाला 25 मिनटांत धेंपो हावजांत पावलो। आणि येतना सगळें पळयले आणि तो आपूतूच की गोंयांत इतको मोठो बदल झाला। ह्या सगळ्या बदलात भाऊचोय वाटो सिंहाचो आसा हे हांव निश्चित रित्या सांगता। कारण निश्चित रित्या भाऊन प्रत्येक फावटी जेन्ना केंद्रात नेतृत्व केला तेन्ना गोंयात येवपी प्रत्येक प्रोजेक्ट म्हणजे आपल्या कार्यकाळातल्या मेन प्रोजेक्ट आसतलेच, बट गोंयातल्या प्रत्येक प्रोजेक्टात जावं मागीर त्या खंयच्याय मिनिस्ट्रीच्या वतीन येवनी भाऊन त्या मिनिस्टरांकडे गोंया खातीर उतर घातला आणि गोंयात ते प्रोजेक्ट येवचे म्हणजे नॅशनल हायवे पासून ते बाकीचे इतर सगळे प्रोजेक्ट टुरिझमातले आसतले, हेल्थातले आसतले, पीडब्ल्यूडीतले आसतले, असे सगळे प्रोजेक्ट हे खास करून प्रत्येक म्हाका खबर आसा म्हणजे 4 वर्सां मुख्यमंत्री ह्या काळात जेन्ना जेन्ना केंद्रात एखाद्या प्रोजेक्टाचो रिव्ह्यू घेवपाक वता आसत जाल्यार भाऊ थंय आसात। एक फोन केला जाल्यार भाऊ त्या बरोबर त्या मिटिंगेक हजर रावतात
आणि निश्चित रित्या ते प्रोजेक्ट जाता तितके बेगीन फॉलोअप करपाचे काम हे भाऊन प्रत्येक फावटी केला. हाजे व्यतिरिक्त म्हणजे जे नावाजलेले प्रोजेक्ट म्हणजे हांव ठामपणे सांगू शकता की ज्यांचो पाया भाऊन घातलो आणि त्यांचे उक्तावणही भाऊन केले आणि गोयच्या लोकांक अर्पण केले असे प्रोजेक्ट असतात. आज डॉक्टर कदम हंगासर आसा आणि तुमका आयुर्वेदिक हंगासर चिकित्सालय जे औषध उपचार घेवपा खातीर धारगळ गेल्या उपरांत तुम्ही जे आयुष इन्स्टिट्यूट पळयता, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेसीक ज्या प्रोजेक्टाचे इनॉग्रेशन केले आणि पुराय भारत देशात एक नंबरचे आयुष इन्स्टिट्यूट गोयात झाले असत, त्याला त्याचे फाउंडेशन स्टोन व भाऊन घातला. भाऊच्या कार्यकाळात त्या प्रोजेक्टाचे आम्ही इनॉग्रेशन म्हणजे उक्तावण फाउंडेशन स्टोन आणि उक्तावण करपाक शकले. वो गोयात दिल्लो प्रोजेक्ट बरेचशे फावटी म्हणजे बऱ्याच जणांक याद उराना आणि थोड्या जणांक दिसाय ना झाला. किती केले भाऊन काय विचारता, हा त्यांना सांगपाक सोदता की भाऊन किती केले ते जर तुमका याद ना आणि दिसना जाल्यार धारगळे वचून ते इन्स्टिट्यूशन पळयात, ज्या इन्स्टिट्यूशनान आज समेस्त गोयकारांकच न्हय तर महाराष्ट्रातल्यान आणि कर्नाटकातल्यान येवपी सुद्धा लोकांक जवळपास 200 ते 250 बेडेड हॉस्पिटल वीथ म्हणजे आम्ही यूजी आणि पीजी कॉलेज आणि इन फ्युचर म्हणजे पीएचडी आणि रिसर्च जावपाचे म्हणजे पुराय देशात अशा पद्धतीचे इन्स्टिट्यूशन ना हे गोयात एस्टाब्लिशमेंट झाले, ही गोयकारा खातीर खूप व्हड गजाल असा. आम्ही ज्या प्रोजेक्टाचे म्हणजे वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट ज्या प्रोजेक्टाचे अजून इनॉग्रेशन करपाक थोडासा डिले झालो वेगवेगळ्या कारणा खातीर, म्हणजे भाऊ टुरिझम स्टेट टुरिझम मिनिस्टरही असा आमचे बाब रोहन खवटे हा असा, आम्ही फुडल्या कदाचित महिन्या भितर त्या प्रोजेक्टाचे इनॉग्रेशन करपाक शकतले. असे स्टेट ऑफ द आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्याच जणांनी प्रोजेक्ट अजून वचून पळोवंकय ना आणि किती प्रोजेक्ट हो बऱ्याच जणांक खबरूय ना. मिरामार दोनापावलच्यान वयताना राईट सायडीन मिरामार बीचार जे वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूशन जे तुमका दिसता ताचो फाउंडेशन स्टोन आणि तो प्रोजेक्ट जर गोयात कोणी हाडलो असत जाल्यार परत एकदा सांगता तो श्रीपाद भाऊन हाडलो आणि त्याय प्रोजेक्टाचे लोकार्पण जे त्या प्रोजेक्टात हा विशेष करून युवक हंगासर असा म्हणून सांगता. वॉटर स्पोर्ट्सातले वेगवेगळे डिग्री आणि डिप्लोमा कोर्सीस शॉर्ट टर्म कोर्सीस लाँग टर्म कोर्सीस डिग्री आणि डिप्लोमा कोर्सीस इन स्पेशली इन द वॉटर स्पोर्ट्स त्या इन्स्टिट्यूशनान जाता आणि अशा पद्धतीचे परत गोयात हार्डली 3 काय 4 इन्स्टिट्यूशन असा, तितूतले इन्स्टिट्यूशन आम्ही गोयात एस्टाब्लिश करपाक शकले ही गोयकारा खातीर व्हड गजाल असा. हाज्या व्यतिरिक्त म्हणजे आम्ही म्हणता की गोयातल्या प्रत्येक पीएचसीत म्हणजे भाऊ आयुष डॉक्टर असताना आयच्या प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटर परत तुझे कम्युनिटी हेल्थ सेंटर डिस्ट्रिक्ट हेल्थ हॉस्पिटल बोथ आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणजे आयडी हॉस्पिटल फोंडा हंगासर जर आयुष डॉक्टरांची आणि वेलनेस क्लिनिकांची म्हणजे लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊपाचे काम हे आयुष मिनिस्टर असताना हे काम जर केन्ना झालं असत जाल्यार भाऊ आयुष मंत्री असताना झाला. त्या खातीर मोठ्या प्रमाणात म्हणजे आयुष डॉक्टरांच्यो नियुक्ती जे अपॉइंटमेंट्स जे असा वेलनेस क्लिनिकांची एस्टाब्लिशमेंट जी असा ही भाऊच्या टेन्युअरात झाला. हाज्या व्यतिरिक्त 2 डिस्ट्रिक्ट आयुष हॉस्पिटल एक ज्याच्या माझ्या खुद्द मतदारसंघात वेग्यान म्हणजे नॉर्थ गोव्याचे आयुष डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ज्याचो थोडासा डिले झाला म्हाका खबर असा कारण जागे खातीर वेगवेगळ्या प्रोजेक्टांक डिले जाता पण ऑलमोस्ट ताचे आता म्हणजे काम सुरुवात झाले असा आणि फुडल्या एक आता त्या 2 वर्सांच्या भितर जोय प्रोजेक्ट पुराय जातलो नॉर्थ गोवाचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आम्ही वेग्या सुरू करपाक शकले आणि साऊथ गोवाचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आम्ही मोती डोंगराचे टीबीच्या कॅम्पसात साऊथ गोवाचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आम्ही सुरू करपाक शकता. हाज्या व्यतिरिक्त म्हणजे वेगवेगळे प्रोजेक्ट जे सातत्यात वेगवेगळ्यो संकल्पना भाऊक जे दिसले की गोयात करपाक जाय. हांवें कित्याक सांगता, भाऊ जेन्ना देशभर भोंवता खंयसरूय बरें दिसले काय ताका दिसता की आमच्या गोंयच्या लोकां खातीर ते करपाक जाय. आज डॉक्टर कृष्णप्रसाद हंगासर आसात, भाऊ केन्ना तरी उडपी गेल्ले त्यांच्या कॅम्पाचे इनॉग्रेशन करपा खातीर आणि डॉक्टर कृष्णप्रसाद फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांचे दोळे तपासता चश्मा दिता कोण विचार करचो ना. भाऊन त्यांना रिक्वेस्ट केली गोयातूय कॅम्प लावया म्हणपाक लागले आणि भाऊच्या बर्थडेच्या निमित्तात पहिली एकदा कॅम्प लायलो. कितलेशेच लोक म्हणजे हंगासर आयले त्यांच्यानी आपले दोळे तपासले आणि पळत वतात आता कॅटरॅक्ट असा मी किती करप. त्यांच्यानी रोखडेच सांगले भाऊ की त्या सगळ्या पेशंटांक आपण वयतुरी व्हरता उडपी व्हरता आणि त्यांचे ऑपरेशन करता.
बहुतेका सगळे ना आमचे जीएमसीन जाता ना पाला तुझ्या बर्थडे आयल्या त्यांची करपाची जबाबदारी आपली त्यांच्यानी ट्रेनी स्पेशल घालून त्यांना उडपी वेल्या त्यांची कॅटरॅक्ट ऑपरेशन फक्त कॅटरॅक्ट नाही हांव तुका सांगता इन एडवान्स स्टेजी वेली म्हणजे एका प्रायव्हेट हॉस्पिटलान हांव पर्सनली जाणप एका प्रायव्हेट हॉस्पिटलान 2.5 लाख रुपीज एका सर्जरी खातीर सांगिल्ले त्यांना त्या वेळार आमच्या जीएमसीन ती सर्जरी जायनाशिल्ली म्हणून त्यांच्यानी जेव्हा 2.5 हांवें त्या पेशंटाक हाडलो भाऊच्याच बर्थडे दिसा फाटल्या आणि दोन बर्थडे पयली आणि जस्ट डॉक्टरान पळयलो नो डाऊट म्हणपाला आपूण करता त्याचे 2.5 लाख रुपये ना म्हणपाला आपल्याक फक्त लेन्सीचे पैसे दिले जाता भाऊ म्हणपालो लेन्सीचे पैसे आपूण दिता म्हणाला फक्त हार्डली 30,000 to 35,000 रुपीज आम्ही पे केल्या 2.5 लाख रुपया सर्जरी दोतोरान फ्री ऑफ कॉस्ट केली हे तितकेच महत्वाचे असा कितलेशाच जणांचे म्हणजे दोळ्यांचे चष्मा दिवप त्यांची ऑपरेशन करप कित्याक भाऊ उडपी गेलो थंय दिसलो बरे दिसले ते हांगा हाडले फाटल्या दिसांनी ते आम्ही न्युरो कॅम्प घेतले न्युरो आयुर्वेदीक कॅम्प खूप जण म्हणटाले कितें काय म्हणून तर बरेच जण म्हणजे आम्ही पळयले की त्या कॅम्पाक ज्या पद्धतीचो प्रतिसाद लाभलो म्हणजे वेगवेगळे कडेन भाऊ आपूण नॉर्थ गोंयातल्यान उबा रावता म्हणून साऊथ गोंयातल्या लोकांक त्याचो फायदो ना असे ना भाऊ म्हणले साऊथ गोंयान सुद्धा घेऊक जाय कारण ते आमचेच लोक असा ते कॅम्प नॉर्थ गोंयान जवळपास 8 to 10 कडे म्हणजे म्हापशाच्या ते आमच्या पेड्या ग्राउंडाचेर झालो साखळेतल्या रवींद्र भवनातले झालो मदीं जर माशेलातल्या त्या बीग डॅडी हॉल तो सॉरी बीग हॉल तो मेळटा पळय न्हू त्या हितून तेंच्यानी कॅम्प लायलो अशा पद्दतीन ते न्युरो सर्जरी कॅम्प म्हणजे तो दोतोर आणि ते स्पेशली म्हणजे कितलेशाच जणांक जे डिफरंट टायप्स ऑफ डिजीज जे जुना आम्ही ज्याका म्हणटा की जॉईंट पेन्स कंबर दुखता आणि किती अशा वेगवेगळ्या पद्धतीचे सगळ्या जणांनी येऊन 8-8 दीस कंप्लिटली आपल्या ज्याका पंचकर्म चिकित्सा ज्याका स्नेहन स्वेदन करपाक जाय फ्री ऑफ कॉस्ट 8 दीस ट्रिटमेंट दिवपी भाऊ असा कारण त्याका खंय तरी बरे दिसले आमचे लोक बरे जावपाक जाय म्हणून थंय केन्ना पळोवंक ना भाऊन वो बीजेपीचो तो काँग्रेसचो कोणाक विचारूंक ना कोण येता तितक्यांक ट्रिटमेंट फ्री ऑफ कॉस्ट दियात हेच न्ही हांव ट्रिटमेंटाचे सांगना भाऊचे घर लोधी स्टेट नंबर 1 हांगासर आसा दिल्लीत कारण एक नंबर तसो पळोवंक वचत जाल्यार गेली 25 वर्सां भाऊ त्या एक नंबराच्याच घरांत रावता म्हाका याद आसा म्हणजे हांव 99 पयले फावटी भाऊ खासदार झाल्या उपरांत गेल्लो हांवूय रावला भाऊच्या घरांत एक दीस म्हणजे लोधी स्टेट नंबरच्या एक नंबरच्या घरांत कोणी म्हणजे आम्ही पळयता हांगा वेळ पडलो जाल्यार बीजेपीक मातशे गाळी सोवता रे ते बरेच असतात हांगा भाऊ दिसलो जाल्यार बीजेपी बरी म्हणतात ना जाल्यार गाळी सोवता थंय चल जाल्यार भाऊच्याच मेजार बसून जेवता हे हांवें फक्त इतकेच खातीर सांगले म्हणजे भाऊ हो सर्वसामान्यांचो भाऊ असा त्यांनी केन्नाच कोणाकडे डिफरन्स करूंक ना केन्नाच कोणाक आपलो आणि परकी म्हणूंक ना इवन दो इररिस्पेक्टिव्ह ऑफ द पार्टी त्या मनशाक आपलो करपाचे काम जर कोणी केला असत जाल्यार ते भाऊन केला म्हणून हांव भाऊचे अभिनंदन करता हे सांगण्यासारखेले असा म्हणजे आम्ही एक एकदा राजकारणी पळयता असताना म्हणजे थोड्याशा पार्टी बिर्टी पळयता पण भाऊ हो सर्वसामान्याचो नेतो असा गोयच्या जनतेचो नेतो असा आणि खरोखरच म्हणजे आम्ही बरेच जण भाऊ वेगवेगळ्या बंधनांनी बांधपाचो प्रयत्न करता म्हाका दिसता भाऊ सगळ्यांच्या वयर असा आणि खूप बऱ्या अर्थात म्हणजे माननीय अटल बिहारी वाजपेयीजींच्या मंत्रिमंडळात त्यांच्यानी वेगवेगळी पदां भोगली आणि वेगवेगळ्या पदांचा फायदो देशात आणि राज्यात करून दिलो आता परत एकदा माननीय मोदीजीच्या सरकारच्या कार्यकाळात हाडली 3 मंत्री असतात जे अटलजीच्या कार्यकाळातल्या कंटिन्यू केल्या तितूतलो भाऊ असा इट इज द मोस्ट सिनियर मिनिस्टर मोठा अभिमान आमचा हा त्याबद्दल आणि सातत्यात म्हणजे सर्वसामान्यांचो भाऊ या नात्यात दिल्लीतूय बी माननीय मोदीजीच्या कार्यकाळात त्यांना वेगवेगळ्या मंत्रीपदाचेर रावपाचो मान त्यांना मेळ्ळो वेगवेगळे काम त्यांच्यानी पुराय राज्य आणि देशा खातीर त्यांना मेळ्ळा तुम्ही जर महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही सायडीच्या राज्यांनी जर वचून पळयशात म्हणजे आयजूय बी आत्ता जे तुळजापूरच्यान आयले जी मशाल ज्योत घेऊन आयले ते तुळजापूरच्यान खास करून भाऊच्या बर्थडेच्या निमित्तात हंगासर खास ती ज्योत घेऊन आयल्या असे भाऊचे चाहते म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी ते स्वतः हंगासर आयल्या खूप मोठ्या प्रमाणात भाऊचो चाहतो वर्ग असा जे सातत्यात आणि झाला किरें म्हाका एक दीस आमचे पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डाजी या क्या बोल रहे गे पलो भाऊ 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 सभी लोग भाऊ भाऊ क्यों बोलते हैं मैंने कहा सर ये भाऊ बोला तो बड़ा भाई है
श्रीपाद भाऊ जी हमारे लिए सबके लिए हमारे बड़े भाई हैं, इसलिए हम उनको भाऊ कहते हैं। हाँ 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 कहीं भी भाषणातल्यान बोले श्रीपाद भाऊ जी है लगले, हमारा भी बड़ा भाई है लगले। ही भाऊ ची प्रचिती असा, हे भाऊचे आपलेपण असा, म्हणजे प्रत्येकाक आपलो सो करून घेवप, म्हणजे सातत्यात आम्ही पळयता की सदोदित मुद्दामून म्हणजे आज वहिनी ना पण भाऊच्या घराकडे कोणूच आयल्लो म्हणजे केन्नाच वेळ पडला आमच्या घराकडे जाल्यार आम्ही मातशे हडेत गेलो म्हणून सगळे म्हणटा बेगीन बेगीन भायर सरपाक जाय म्हणटा, पण भाऊ ना, भाऊच्या कार्यक्रमाक भाऊ 5 मिनटां उशीर येता पण घराकडे आयले बस बस म्हणटा च्या तरी घे, बस च्या घेऊन त्याला धाडल्या शिवाय केन्ना भाऊ राहू ना हे हांव मुद्दामून भाऊचे व्हडपण सांगता। आणि निश्चित रित्या म्हणजे त्याका लागून म्हाका दिसता गोयची गोयची सेवा करपाची संद गोयकार परत एक फावट भाऊक दितले हे म्हाका निश्चितच खात्री आसा। आम्ही सगळे जाण भाऊ परत एक फावट गोयची सेवा करपाची संद दिवची हे तुमच्या लागी मागता आणि माझी दोन उतरां सोपयता। समेस्त गोयकारांच्या वतीन आणि समेस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीन, फक्त आज आमच्या पार्टीचे अध्यक्ष हांगा पावले ना कारण त्यांना मातशे जोर आयला बरे ना ते म्हणून पावले ना, हा मुद्दामून मेन्शन करता। आणि समेस्त भारतीय जनता पार्टी गोयच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीन आणि गोयच्या सगळ्या लोकांच्या वतीन गोयच्या सरकारच्या वतीन हा भाऊ